महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी काजल हवलदार. मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. मिरज शहर पोलीस ठाण्यात महिला तक्रार निवारण कक्षाचं उद्घाटन करण्यात आले. या महिला तक्रार निवारण कक्षाची 24 तास सेवा सुरू असणार असून मिरज शहर पोलीस ठाण्यात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात महिलांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र महिला तक्रार निवारण डेस्क सुरू केलं आहे. मिरज शहर उपविभागीय कार्यक्षेत्रातील महिला या केंद्राचा लाभ घेऊ शकणार आहेत. सर्व पोलीस स्टेशनला एक महिला तक्रार निवारण हे 24 तास एक विभाग चालू करण्यात आलेला आहे आणि त्या विभागामध्ये एक अधिकारी एक दोन एक महिला कर्मचारी ह्या असणार आहेत आणि तो 24 तास तो विभाग चालू असणार आहे. महिलांच्या बऱ्याचशा तक्रारी असतात आणि त्या पुरुषाच्या समोर कदाचित त्यांना बोलणं असह्य होतं, त्या सांगत नाही, तर त्यामुळे 24 तास जर महिला जर पोलीस स्टेशनला जर उपलब्ध असेल तर ती महिला त्यांना त्यांच्या ज्या तक्रारीबाबत उहापोह करून कायद्याच्या चौकटीमध्ये न्याय देण्याचा प्रयत्न हा पूर्वीपासून आपण पोलीस खात्यामध्ये हे चालूच होतं, परंतु आत्ता एक वेगळा विभाग करण्यात आलेला आहे. पोलीस अधीक्षक सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने सखी टेबल या टेबलाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या टेबलाचा महत्त्वाचा जो हेतू आहे ते पोलीस स्टेशनचा तक्रार घेऊन येणारी जी महिला असेल ते सर्वप्रथम या टेबलला भेट देईल. इतर या टेबलला नेहमी 24 तास एक महिला कार्यरत असेल. तिथे महिलाची अडचण किंवा समस्या जे काही असेल ते ऐकून घेईल, त्यानुसार ती मार्गदर्शन करेल. संबंधित अधिकारी किंवा ठाण्यामंडळ जे काही असेल त्यानुसार ती मार्गदर्शन करेल. तसंच तिला इथं प्रथम सुद्धा मार्गदर्शन केले जाईल की तुमच्या शंकेचं निरसन केले जाईल, तक्रार काय आहे. बऱ्याचदा पुरुषांच्या समोर आता ठाण्यामंडळला आमचा लेडीज जेन्ट्स स्टाफ असं मिक्स असतो, पण इथं फक्त 24 तास एक महिला कार्यरत असेल की बिंदास्तपणे ती काही निसंकोचपणे जे तिचे इथं ना या टेबलला तिची समस्या मांडू शकेल आणि तिच्या शंकेचं निरसन होईल. त्यासाठी हा टेबल मिरज सिटी येथे स्थापन करण्यात आला आहे. तसेच डेप्युटी ऑफिसला इथं जर डिव्हिजनमधले जे नागरिक आहेत त्यांनी येऊन ज्यांना डायरेक्ट डेप्युटी सरांना भेटायचं असेल, बऱ्याच महिला अशा आहेत किंवा नागरिक आहेत, नागरिक म्हणण्यापेक्षा हा टेबल फक्त महिलांच्यासाठीच आहे. ज्या महिलांना तक्रारी वगैरे द्यायची आहेत त्यांना असं वाटतं की पोलीस स्टेशनच्या स्तरावर आमच्या शंकेचं निरसन होत नाही, अशा वेळेस बऱ्याच महिला डायरेक्ट डेप्युटी ऑफिसला येऊन रिपोर्ट करतात. त्यांच्यासाठी सुद्धा डेप्युटी ऑफिसला सुद्धा एक सखी टेबल स्थापन करण्यात आलेलं आहे. तिथे सुद्धा 24 तास एक महिला कार्यरत असेल, ती सुद्धा तुमच्या शंकेचं निरसन करून डेप्युटी साहेबांच्याकडे पाठवेल. हा या टेबलचा मेन हेतू आहे. तसेच निर्भया पथक सध्या चालू आहे, मागील एक महिन्यापासून काम करत आहे. निर्भया पथक, दामिनी पथक या पथकातून सुद्धा वेगवेगळ्या महिलांना कॉलेजमध्ये शाळांमध्ये मार्गदर्शन करण्यात येतं, त्यांच्या शंकेचं निरसन करण्यात येतं. परत आम्ही पेट्रोलिंग वगैरे नेहमी करत असतो. जिथं जिथं मुलं असतील किंवा जे त्रास देणाऱ्या महिलांना त्रास देणारे जे प्रकार चालू असतील त्याच्यावर निराकरण करणं बऱ्यापैकी आता आमचं चालू. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज रोज सखी टेबल चालू करण्यात आलेलं. तरी सर्व मिरजमधील नागरिकांनी तसेच विभागातील नागरिकांनी या टेबलचा लाभ घ्यावा ही विनंती. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर महाराष्ट्र वृत्तदर्शन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.